नमस्कार, मी पूजा पवार आणि आपण पाहताय मराठवाडा साथी डिजिटल। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं, तशा बातम्या देखील समोर आल्या होत्या। मी भाजपसमोर सोबत जाणार नाही, जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी सोबतच राहणार असल्याचं अजित पवार यांनी अखेर मंगळवारी दुपारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिकाही स्पष्ट केली। त्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला सुद्धा उपस्थित होते। या पार्टीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत अजित पवार यांनी हजेरी लावली होती। अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील क्रमांक 2 नेते मानलं जातं। ते पक्षावर गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या, मात्र अजित पवार हे भाजपसोबत जाणार नाही यावर शरद पवार हे शेवटपर्यंत ठाम होते। याआधीही 2019 अजित पवार यांनी तर भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन केलं होतं। अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथसुद्धा घेतली होती। अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असं कळल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोटच केला। अजित पवार यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं। अजित पवार हे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांचा कॉन्फरन्स कॉल झाला, मात्र याला अजित पवार उपस्थित नव्हते। तसेच त्यांनी त्यांचा सासवडचा दौरा देखील अचानक रद्द केला होता। त्याच दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दिल्लीला गेल्यानेही चर्चांना फाटे फुटत होते। एवढंच नाही तर या दरम्यान अजित पवार यांनी काही आमदारांची जमवाजमव केल्याच्या सुद्धा बातम्या समोर आल्या। अजित पवार यांना राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी 40 आमदारांचं समर्थन असून समर्थन पत्रावर त्यांच्या सह्या असल्याची देखील बातमी समोर आली। या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चेला सुरुवात झाली, मात्र शरद पवार यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या। त्यांनी राष्ट्रवादीचे सर्व आमदार आपल्या संपर्कात असल्याचंही सांगितलं। त्यानंतर लगेच अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण राष्ट्रवादी सोबतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं। मात्र सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अजित पवार यांची भाजपसोबत चर्चा आणि आमदारांसोबतच्या बैठकीबाबत शरद पवार यांना आधीच माहिती होती। त्यांनी योग्य ती पावलं उचलत ही बंडखोरी रोखल्याचं देखील चर्चा आता सुरू झाल्यात।